शासकीय धान्य घेऊन निघालेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून कागल शहरातील वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. विलास रतन शहा असं त्या वृद्धाचं नाव आहे. कागल इथल्या सेवा रस्त्यावर नागार्जी यांच्या घरासमोर आज सकाळी 11:30 ही दुर्घटना घडली. अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. दरम्यान करवीर तालुक्यातील खुपेरे साबळेवाडी इथं आणखीन एक भीषण अपघात झाला. मोटरसायकलवरील ताबा सुटल्यानं दुचाकीस्वार थेट टँकरच्या चाकाखाली आला आणि बालिंगा इथल्या 30 वर्षीय कृष्णात खेमराज बेगडा याचा मृत्यू झाला. कागल शहरातील उद्योजक संजय समीर आणि सलील शहा बंधूंचं मुरगुड नाक्याजवळ घर आहे. त्यांचे 88 वर्षाचे वडील विलास रतन शहा काही कामानिमित्त शहरात आले होते. त्यानंतर TVS 50 या मोपेडवरून ते घरी निघाले होते. त्याचवेळी पाठीमागून आलेला ट्रक शहा यांच्या मोटरसायकलीला घासला, त्यामुळे शहा ट्रकच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडले. ट्रकचं चाक डोक्यावरून गेल्यानं विलास शहा यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी 11:30 घडलेल्या अपघातानंतर नगारजी आणि घाटगे कुटुंबीय धावत रस्त्यावर आले. त्यांनी ट्रक अडवून धरून अपघाताची माहिती कागल पोलिसांना दिली. कागल पोलिसांनी ट्रकचा चालक अनिल रामू भोसले याला ताब्यात घेतलंय. दुसरीकडे करवीर तालुक्यातील खुपेरे साबळेवाडी रस्त्यावर असाच भीषण अपघात झाला. मूळचा रत्नागिरीतील कृष्णात बेगडा हा तरुण गेल्या काही दिवसांपासून कुटुंबासह बालिंगा इथं राहत होता. साबळेवाडी फाट्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये तो आचारी म्हणून काम करायचा. आज सकाळी कृष्णात खुपेरे इथल्या आपल्या मावस भावाला भेटून दोनोडे गावाकडे निघाला होता. साबळेवाडी गावाजवळ रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात त्याची मोटरसायकल अदळली. परिणामी त्याचा मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी कोल्हापूरकडून खुपेरेकडे निघालेल्या दुधाच्या टँकरचा मागील चाक अंगावर आल्यानं कृष्णात गंभीर जखमी झाला. डोक्यातून अतिरक्तस्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.